महानगरपालिकेच्या वतीनं 142 गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली. कोणत्याही सोयीसुविधा तसेच खाजगी शिकवणी नसतानाही महानगरपालिकेतील विद्यार्थी चांगल्या गुणांनी 10वी परीक्षेत उत्तीर्ण होतात. पुरेशा सोयीसुविधा नसतानाही विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगल्या दर्जाची असल्याने या विद्यार्थ्यांना महापालिका सुविधा वेळेत अगोदर पुरवू शकत नाही अशी खंत व्यक्त करत महापौर त्र्यंबक तुपे यांनी महानगरपालिका शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यात शैक्षणिक सुविधा पुरवल्या जाणार असे आश्वासन आयोजित कार्यक्रमात दिले. विद्यार्थ्यांचा भविष्य त्याची वाटचाल चांगली करावी, त्याला योग्य तो निर्णय घेता यावा म्हणून हे निर्णय महापालिकेने घेतल्यानंतर मला वाटतं या ठिकाणी आज हा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमाला थोडा उशीर जरी झाला तरीही मला वाटतं पुढच्या काळामध्ये याची नक्कीच आम्ही सर्वजण काळजी घेऊ, कारण कुठलाही निर्णय थोडा उशीर जरी झाला तर मला वाटतं त्याचं महत्व कमी होतं तसं होऊ नये म्हणून आज आम्ही या ठिकाणी येतोय. आणि विषय राठोड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपल्यामधून आपण शिक्षण घेत असताना एक शिक्षणाच्या बाबतीत मी प्रभावी वाचलं जनरल युपीएससीच्या माध्यमातून चांगल्या भाग झाली त्यामध्ये आपली चालण्याचा असं कोणी आभार चालते तसं अनेक जे विद्यार्थी आज अधिकारी झाले आणि त्यांचं स्टेटमेंट तुम्ही जर वाचलं तर ते सुरुवातीला छानसं स्टेटमेंट एका जणांचं मी वाचलंय. शिक्षणामध्ये श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव नसतो आणि नसावा आणि म्हणून त्यांनी त्यांच्या काय अडचणी सांगितल्या. कोणी विद्यार्थी जे आहेत आपले जालनाचे त्यांचे वडील रिक्षा चालवायचे, रिक्षा चालवून दिले त्यांची फीस भरली, लहान भाऊ काम करत होता, मोलमजुरी करत होता आणि त्यांना ते पैसे पाठवत होता आणि म्हणून मला वाटतं आपण सुद्धा एखाद्या मोठ्या शाळेचा विचार न करता महापालिकेच्या शाळेचा सुद्धा अतिशय चांगला निकाल मागच्या अनेक वर्षापासून आपला लागतोय. म्हणून मी आपलं अभिनंदन करत असताना आपल्या शिक्षकांचं सर्व शिक्षकांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. महानगरपालिकेचे माजी आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी त्यांच्या कार्यकाळात मनपा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन आर्थिक सहकार्य केले होते. मात्र यामध्ये बक्षिसे उशिरा देण्यात येत असल्यामुळे चांगल्या गुणांनी विद्यार्थी उत्तीर्ण होऊनही या बक्षिसांपासून वंचित होते. यावर्षी 142 गुणवंत आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यास महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतल्यामुळे अनेक गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. महापालिका शाळेतील 142 विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार ही रोख बक्षिसे वितरित करण्यात आली. यामध्ये 80 ते 90% उत्तीर्ण झालेल्या 13 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5000 रुपये, 60 ते 70% मिळालेल्या 45 विद्यार्थ्यांना 3000 रुपये तर 62 ते 70% मिळविलेल्या 84 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2000 रुपये वितरित करून त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. शहरातील महापालिकेच्या एकूण 142 विद्यार्थ्यांना पालिका प्रशासनाने 3,74,000 रुपयाची रोख बक्षिसे वितरित करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया म्हणाले, कोणत्याही शैक्षणिक सुविधा तसेच खाजगी शिकवण्या नसतानाही मनपा शाळेतील विद्यार्थी एवढ्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे आगामी काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी महापालिका मदत करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. महापालिकेच्या वतीने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. ज्यांच्या ज्यांचा अतिशय छान पर्सेंटेज आलेले आहे, हा विषय फक्त पर्सेंटेजचा विषय नाही आहे. आपल्याला माहिती आहे की कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना आपल्याला बरेचसे इश्यू येतात. काही ठिकाणी जसा पब्लिक स्कूल आहे, प्रायव्हेट स्कूल आहे, त्या ठिकाणी जशा प्रकारची सोयीसुविधा असते तसे प्रकारची व्यवस्था आपल्याकडे नसते आणि महापालिकामध्ये शिक्षण घेणारे जो विद्यार्थी आहे त्यांच्या बॅकग्राऊंड आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये जो घेणार आहे त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये बरेच फरक असतो. हे असताना तुम्ही जो पर्सेंटेज आणलेले आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे, त्याचा निश्चितपणे सन्मान करायला पाहिजे. कारण की जशी परिस्थिती तुमच्याकडे असते, विशेष करून जो गर्ल्स स्टुडंट आहे त्यांचं मी विशेष करून कौतुक करतो. गर्ल्स स्टुडंटच्या ह्यासाठी कारण की त्यांना बाकी इतर काम पण करावा लागतो घरी आणि हे करताना तुम्हाला शिक्षण पण घ्यावं लागतं.
आणि पर्सेंटेज पण आत दिले आहे तुम्ही. विशेष करून ऑल गर्ल्स स्टुडंटचं मी कौतुक करतो, हार्दिक शुभेच्छा देतो मी. आणि आपल्याला तिथे थांबायचं नाही आहे, पुढे जाऊन 11th आणि 12th मध्ये तुम्हाला आणखी अभ्यास करायचा आहे. यावेळी उपमहापौर प्रमोद राठोड, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त रवींद्र निकम तसेच महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.